गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे। त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो। जाणून घेऊया गुरु पौर्णिमेची कथा। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमेची तिथी साजरी केली जाते। याला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असे म्हटले जाते। यंदा गुरु पौर्णिमा ही 21 जुलैला साजरी केली जाणार आहे। महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे 3000 वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता। त्यांच्या जन्मापासूनच गुरु पौर्णिमा सारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते। गुरु पौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन। महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते। त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते। त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती। ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली। पण त्यांच्या आईवडिलांनी ही इच्छा नाकारली। तरीही महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले। त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली। या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले। त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला। त्यांनी महाभारत 18 महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले। त्यांना असे वरदान मिळालेले होते, त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते। आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते। आता पाहूया गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा कशी करावी। गुरु पौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे। गुरुपूजन म्हणजे गुरूंची पाद्य पूजा करणे। मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्य पूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणे असं मुळीच नाही। गुरुला नमस्कार करणे अथवा गुरूंचा आदर राखणे हे जरी महत्त्वाचं असलं तरी हे खरं गुरुपूजन नक्कीच नाही। कारण खऱ्या गुरुला अशा दिखाव्याची मुळीच गरज नसते। गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं, गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं। गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणं, या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरुपूजन। अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरीच गुरुदक्षिणा मिळत असते। कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो। खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो। आजकाल सोशल मीडियामुळे गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छाही आवर्जून शेअर केल्या जातात। तर अशा या मंगलमय दिनाच्या म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।